गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी अनुराधा, माझ्या फूड लवर्स चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी आलेले आहे आज माझ्या माहेरी। तर मी तुम्हाला आजचा माझा जो व्लॉग आहे तो दाखवणार आहे। तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 8:30। तर आता मी इथून पुढे काय करणार आहे ते तुम्हाला दाखवणार। तर माझ्या दीदीला बेबी झालेला आहे आणि बेबीसाठी म्हणजेच लहान बाळांसाठी गुटी कशा प्रकारे बनवली जाते हे आज आपण बघणार आहे। चला तर मग बघूया गुटी कशी बनवली जाते। तर हा आहे आमचा रिदान आणि आता रिदानसाठी खाऊ बनवायचा आहे, तर गुटी बनवायची। तर आपण बघूया की गुटीसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे आणि गुटी कशा प्रकारे बनवायची आहे। रिदू, तर इथे मी गुटीसाठी अशा प्रकारचा आम्ही दगड वापरतो, तर तो दगड घेतलेला आहे। आणि आता यावरती आपल्याला केशर घ्यायचंय, तर साधारणतः 2 ते 3 केशरच्या काड्या घ्यायच्या आहेत। आणि इथे आपण दूध घेतलेलं आहे, तर हे शक्यतो लहान बाळासाठी गुटी बनवतोय आपण, तर अंगावरचं दूध घ्यायचंय किंवा तुम्ही गायीचं दूध देखील वापरू शकता। इथे बघू शकता तुम्ही, यामध्ये आपण 3 ते 4 ड्रॉप दूध घालून घेतलेलं आहे। आणि यानंतर इथे सोन्याची काडी घेतलेली आहे आणि ही जी सोन्याची काडी आहे ती देखील आपल्याला यामध्ये उघडून घ्यायची आहे थोडीशी। मेमरीसाठी चांगलं। तर लहान मुलांचा बुद्ध्यांक वाढण्यासाठी शक्यतो सोन्याची काडी उगळून पाजली जाते, तर 2 ते 3 वेळेस ही क्रॅश करून घ्यायची आपल्याला। यानंतर आपण जायफळ घेतलेलं आहे, जायफळ देखील आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये उगळून घ्यायचंय। तर जायफळ हे पचन क्रिया व्यवस्थित व्हावी यासाठी वापरलं जातं। तर जायफळ आपल्याला जास्त प्रमाणात वापरायचं नाहीये, कारण जायफळ हे थोडस तिखट असतं। तर जायफळ आपण उगळून घेतलेलं आहे। यानंतर आता काय आपल्याला खारीक उगळून घ्यायचे। तर खारीक जी वापरायची आपल्याला ती शक्यतो मांसल असली पाहिजे, जास्त अशी ड्राय झालेली नकोय। याच्यामुळे काय होतं, आपली जी हाडं आहे ती मजबूत होतात। तर मधून मधून यामध्ये आपल्याला दूध घालायचंय 2 ते 3 ड्रॉप। तर आता आपण यावरती बदाम उगळून घेणार आहे। तर मुलाचं वय, बाळाचं वय किती आहे त्यावर डिपेंड करतं की आपण किती प्रमाणात गुटी देणार। कारण जर बाळाचं वय लहान असेल तर आपल्याला अगदी 1 ड्रॉप पासून गुटी सुरुवात करायची असते। तर साधारणतः आमचा जो रिदू आहे तो 3 महिन्याचा झालेला आहे आणि आम्ही ही जी गुटी आहे ती आत्ताच सुरू केलेली आहे। रिदान काय झालं रिदूला? तर इथे चालू आहे आमच्या शिवण्याचा ब्रेकफास्ट। शिवण्या काय खातीस तू? ऑमलेट। कोणतं ऑमलेट? ब्रेड। ब्रेड ऑमलेट खातीये, ओके। आंघोळ केली? बाकी आहे आंघोळ आणखी? हा, मग कधी करणार आहे आंघोळ? आता? अच्छा, ओके। तर शिवण्याचा नाश्ता चालू आहे इकडे। तर शिवण्याचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही जाणार आहे बाहेर फिरायला थोडस इथे शेजारीच, हो ना शिवण्या? काय बनवायचं तुझं? फ्लॉग। हो शिवण्या, तू कुठे राहतेस ग? मुंबईला। मुंबईला? मग आता इथे का आलाय तुम्ही? कोरोना, ओके। कोरोनामुळे इथे आलेले ते आणि त्यांच्या मम्मीला बेबी पण झालेलं आहे, हो ना शिव? तर इथे आमच्या शिवची आंघोळ झालेली आहे आणि शिवने आवरून घेतलेलं आहे। तर शिव तू काय काय आवरले? छोटी गंध, काजळ आणि पावडर। पावडर, ओके। मग आता आपण कुठं जायचं? आरती वहिनीच्या। आरती वहिनीच्या, ओके, चल जाऊया मग। तर आम्ही आलेलो आहे इथे फुलं घ्यायला। तर मोगऱ्याची जी फुलं होती त्याच्या आरती वहिनीने गजरा केलेला आहे, म्हणून शिव पारिजातकाची फुलं गोळा करते। शिव, मोगऱ्याच्या फुलं कुणी काढून घेतली मोगऱ्याची सगळी? आरती वहिनी ना, ओके। मग आता आपण कशाचा गजरा बनवायचा आहे?
या पारिजातकाच्या फुलांचा। हॅलो हा पडली 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 पडले तेवढीच गोळा करून घे। खरं तर आम्ही फुलं घ्यायला आलेलो होतो परंतु याची जी फुलं आहेत ती ऑलरेडी आरतीने सगळी तोडून घेतलेली आहेत। शिवसाठी आम्हाला गजरा बनवायचा होता। मग आता आम्ही पुन्हा 5 वाजता येणार आहे आणि ही जी फुलं आहे ती 5 वाजता सगळी उमलली जातील। तर 5 वाजता आल्यानंतर ही फुलं आम्ही घेऊन जाणार आहे। मग बनवणार आम्ही शिवसाठी काय शिव गजरा। आता थोडासा शूट करायचा। हा आता आपण नंतर येऊया आणि नंतर फुलं घेऊन जाऊया राहिलेली। तर इथे आहे आमच्या दादाचं घर। हे ते आता शिफ्ट झालेले आहेत इथे आणि याच्या समोर आहेत ही अशी आंब्याची झाडं, त्याचबरोबर एक चिक्कूचं झाड आहे जवळच आणि शिवण्या थांबलेली आहे चिक्कूच्या झाडाखाली सावलीला उभी राहिली आहे। तर इकडे पण बाजूला मागे आंब्याची झाडं आहेत म्हणजे आंब्याची बाग आहे। तर याला खूप सारे आंबे आलेले होते आणि ही जी आंबा आहेत ती केशर आंब्याची झाडं आहेत आणि इथे एक पपईचं झाड आहे, गावरान पपईचं झाड आहे। हे आम्ही फुलं घ्यायला आलेलो होतो परंतु जी फुलं होती ती आरतीने सकाळीच त्याचा गजरा बनवलेला आहे आणि आता साधारणतः 9:30 वाजून गेलेले आहेत आणि त्याच्या पूर्वीच तिने गजरा बनवलाय त्यामुळे फुलाला काही फुलं नाहीये। तर आम्ही आता साधारणतः 5 वाजता येऊ पुन्हा फुलं घ्यायला किंवा उद्या सकाळी येऊ आणि फुलं घेतल्यानंतर उद्या आम्ही शिवसाठी फुलांचा गजरा बनवणार आहे। तर आजचा हा जो व्लॉग आहे तो इथे संपलेला आहे आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की कळवा। त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीज किंवा व्लॉग्स जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा। त्याचबरोबर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन व्लॉग सोबत। तोपर्यंत बाय बाय।